इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेची पाच पूर्णांक दोन किलोमीटरची मुख्य जलवाहिनी बदलण्यात येणार आहे त्या संदर्भात मंगळवारी आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी ते मजरेवाडी पर्यंत होणाऱ्या कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली यावेळी आमदार आवाडे यांनी सातत्याने गळती लागणाऱ्या ठिकाणची पाहणी करत त्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या क्रॉस पाईपचे काम तातडीने हाती घेण्याच्या सूचना केल्या त्यानंतर मजरेवाडी येथे कामाची पाहणी करून माहिती जाणून घेतली यानंतर माहिती देताना ते म्हणाले योजना पूर्ण होईपर्यंत शहराला पाणी मिळण्यासाठी कृष्णा आणि पंचगंगा या दोन योजनांचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे आणि आपण त्यासाठी प्रयत्नशील आहोत कृष्णा योजनेची क्षमता पंचेचाळीस एम एल डी असली तरी विविध ठिकाणच्या गळती आणि विविध कारणांनी प्रत्यक्षात शहराला पस्तीस ते सदतीस एम एल डी पाणी मिळते तर पंचगंगा योजनेतून सध्या पंधरा ते अठरा एम एल डी पाणी मिळते शहराला प्रत्यक्षात साठ ते पाण्याची गरज आहे तर एम एल डी क्षमतेचे दोन फिल्टर प्लांट तयार आहेत तर कृष्णा योजनेची पाच पूर्णांक दोन किलोमीटर अंतरची जलवाहिनी बदलण्याच्या कामाचे टेंडर निघाले असून लवकरच काम पूर्ण होईल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल त्याचबरोबर मजरेवाडी येथे पाचशे चाळीस अश्वशक्तीचे दोन सबमर्सिबल पंप बसविण्यात येणार असून त्यामुळे पावसाळ्यातही पाणी उपसा करण्यात अडचणी येणार नाहीत तर पंचगंगा योजनेच्या ठिकाणी पंप बदलल्याने दोन ठिकाणहून जवळपास ऐंशी एम एल डी पाणी उपलब्ध होणार आहे यावेळी महापालिकेचे जल अभियंता सुभाष देशपांडे शाखा अभियंता बाजी कांबळे ताराराने पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे बाळासाहेब कलागते अहमद मुजावर आणि मक्तेदार मौला बागवान हेही उपस्थित होते